नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण शिकणार आहोत. आजचा टॉपिक आहे द डिफरंट ब्रेकअप ऑफ नंबर. डिफरंट ब्रेकअप ऑफ नंबर. आता डिफरंट ब्रेकअप ऑफ नंबर म्हणजे काय? त्याला मराठी मध्ये म्हणतात संख्या चिन्हांचे वेगवेगळे अर्थ. संख्या चिन्हांचे वेगवेगळे अर्थ. आता या ठिकाणी बघा, मी लिहिले 325 as 320 इन फिगर. 325 इन फिगर म्हणजे हे जे सेंटेन्स आहे 325, मी असं फिगर मध्ये असं लिहितो. हे झालं एक सिम्बॉल, झालं हे झालं सिम्बॉलिक, झालं किंवा साईन झालं. आपण 325 हे झालं त्याचं सिम्बॉलिक, बरोबर आहे. मग हे सिम्बॉलिक जे आहे ते सिम्बॉल आपण वेगवेगळ्या डिफरंट वेने आपण ते लिहू शकतो. 325 आपण वेगवेगळ्या पद्धतीने लिहू शकतो. आता ते कसं ते आपण बघूया. 325 मला लिहायचे, मी कसं लिहू शकतो बघा. मी या ठिकाणी 325 लिहिले, बघा नीट लक्ष द्या. 325 लिहिले, एक लक्षात ठेवायचं याच्यावर युनिट टेन्स 100. मी तुम्हाला सांगितलं युनिट टेन्स 100 मी लिहून घेतो, त्याचं कारण नंतर सांगतो तुम्हाला. युनिट टेन्स 100 मी कसं लिहिलं, फर्स्ट माझा फर्स्ट वे काय आहे, मी 325 असं रीड करतो, बरोबर आहे. 325 असं मी रीड करतो. मग 325 आता मी काय करणार, 300 आहे, 2 टेन्स आहेत आणि 5 युनिट्स आहेत. 300, 2 टेन्स आणि 5 युनिट्स. मी टोटल नंबर आपण रीड करून बघितलाय, बरोबर आहे. येते लक्षात, म्हणजे 300 2 टेन्स 5 युनिट्स. असं मी हा नंबर लिहू शकतो, बरोबर आहे. सेकंड मी अजून कसा लिहू शकतो बघा. 325 एक लक्षात ठेवा, आता मी जी मेथड सांगणार आहे ती नीट लक्षात ठेवायची. युनिट टेन्स 100 मी कसं लिहितो बघा. मी इथे राईट साईडला, कुठे मी युनिटच्या राईट साईडला काय बघितलेलं आहे, एक लाईन ड्रॉ केली आहे. आणि लेफ्ट साईडला बघितलं असं पूर्ण नंबर, कुठला हा नंबर आहे, 325. मी राईट साईडला लाईन ड्रॉ केले, बघा कशासाठी ते मी सांगतो. राईट साईडला ड्रॉ लाईन केली आहे आणि मी लेफ्ट साईडला बघितलं कुठला नंबर आहे, 325. 325 युनिट्स मी कुठे लाईन ड्रॉ केले बघा, जिथे लाईन ड्रॉ केले तो वर्ड लिहायचा आहे. कुठला आहे, युनिट्स, म्हणजे मी 325 युनिट्स असा मी नंबर लिहिला, बरोबर. पुढे जाऊया. 325 मी कसं लिहू शकतो अजून, युनिट टेन्स 100 बघा. लाईन कुठे ड्रॉ केली बघा, मी लाईन ड्रॉ करतोय बघा, कुठे लाईन ड्रॉ केली आहे, टेनच्या राईट साईड. मी लेफ्ट साईडला बघितलं काय झालं, काय झालं, कुठला नंबर आहे हा, 32. आता तुम्ही म्हणाल की 100 आहे, 100 आहे, बरोबर आहे. पण या 100 चं मी कशात कन्वर्शन केलं, टेन्स मध्ये. 300 मीन्स 30 हंड्रेड प्लस 2 32 टेन्स. बघा मी कुठे राईट साईडला, बघा काय केलं, राईट साईडला ड्रॉ केलंय, काय लिहिलं मी, 32 टेन्स अँड हा बघा 5 युनिट्स. पटकन समजणार नाही पण लक्षात घ्या, येत लक्षात. ज्या लाईन, ज्या नंबरच्या राईट साईडला मी लाईन ड्रॉ करतो तिथन लेफ्ट साईडला बघायचं आणि तो नंबर लिहायचा आणि राईट साईडला कुठे लाईन ड्रॉ केली आहे ते बघायचं आणि मग तो नंबर तिथे ते सेंटेन्स त्या ठिकाणी लिहायचे. म्हणजे 325 मी कसं लिहू शकतो, 300 2 टेन्स अँड 5 युनिट्स. अजून कसं लिहू शकतो, 325 युनिट्स. अजून कसं लिहू शकतो, 32 टेन्स 5 युनिट्स, बरोबर आहे. अजून कशा पद्धतीने लिहू शकतो, अजून एका पद्धतीने लिहू शकतो जर तुम्ही हे केलं तर. बघा 325
अजून कशाबद्दल लिहू शकतो बघा, मी आता काय केलं, 100 टेन्स युनिट मी लाईन ड्रॉ केली आहे, बघा काय आहे 300 लाईन कुठे ड्रॉ केली बघा, युनिटच्या इकडे काय झालं 25 मी काय लिहिलं 25 कुठे लाईन ड्रॉ केली आहे, युनिट्स म्हणजे मी काय झालं युनिट्स, आता युनिट कसे झाले 110 म्हणजे 10 210 म्हणजे 20 बरोबर आहे, 110 म्हणजे 10 युनिट्स 210 म्हणजे 20 युनिट्स 20 युनिट्स प्लस 5 ती झाले 25 युनिट्स, आलं लक्षात, म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला हा नंबर लिहू आपण लिहू शकतो, येतं लक्षात, नक्की समजते मी काय सांगतो ते, ठीक आहे. पुढे आता बघूया आपण हा नंबर आपण बघूया 6275 मी कसं लिहितो बघा, युनिट टेन्स 100 1000 हे डोक्यावर नुसतं लिहून घेतलं आपल्या माहितीसाठी, गरज नाही लिहायची, गरज नाही लिहिलं तरी हरकत, सुरुवात आपण करूया कसं लिहिणार बघा, डायरेक्ट आपण जसं लिहितो तसं सिक्स पहिल्यांदा नंबर जसा लिहितो तो तसा लिहून घ्या, म्हणजे फर्स्ट तुमचं झालं 6275 बरोबर आहे, आपला फर्स्ट आपण या पद्धतीने रीड केला, ब्रेकअप याचा आपण असा लिहिला, सेकंड आपण हाच नंबर मी खाली लिहितो कसं लिहूया आपण पुढचं बघ, तुम्ही ठरवा त्या पद्धतीने आपण लिहूया टेन्स 100 1000 बघा, मी पहिल्यांदा काय केलं युनिट्सला युनिट साईडला मी काय केलं राईट साईडला ड्रॉ केली लाईन ड्रॉ केली, मी फुल नंबर घेतला कुठला नंबर आहे 6275 काय लिहिणार तुम्ही, कुठे लाईन ड्रॉ केली आहे, ही लाईन ड्रॉ करण्याचं कारण असं तुम्हाला तो लिहायचा आहे, मी मुद्दाम तुम्हाला त्यांच्या शिकवलं की ही लाईन ड्रॉ करण्याचं कारण हे लिहायचं, कुठे लाईन ड्रॉ केले तो वर्ड त्या ठिकाणी ते प्लेस तिकडे लिहायचं आहे 6275 युनिट्स बरोबर आहे, येतं लक्षात समजत, अजून हा नंबर कसा लिहू शकतो बघ, युनिट टेन्स 100 1000 बरोबर आहे, मी आता राईट साईडला ड्रॉ करतो कोणाच्या 1000 किती झाले नंबर कुठला आहे बघा 6200 टेन्सला आपण लाईन ड्रॉ करतो 7 टेन्स अँड 5 युनिट्स, एकदम इंटरेस्टिंग आहे, तुम्हाला जर अशा पद्धतीने जर विचारलं तर अतिशय सुंदर तुम्ही लिहू शकता, अजून कसं लिहू शकता बघा 6275 युनिट टेन्स 100 1000 100 घेतले आपण आता टेन्स कडे जाऊया 627 काय झाले टेन्स बरोबर आहे टेन्स अँड हे काय झाले अँड 5 युनिट्स, येत लक्ष समजते नक्की, हा अजून बघा वेगळ्या पद्धतीने अजून लिहूया तुम्ही, अजून मी थोडे सांगतो तुम्ही नंतर वेगळं अजून लिहू शकता याच्यामध्ये, 1000 आहे मी पहिल्यांदा 1000 ला घेतला सांगा काय आलं 6000 इथे घेतो काय लिहिणार तुम्ही 100 लिहिणार का टेन्स लिहिणार, टेन्स लिहिणार बरोबर, कुठे लाईन ड्रॉ केली ते बघायचंय टेन्सच्या राईट साईडला लाईन ड्रॉ केली म्हणजे टेन्स लिहायचं, किती झाला नंबर हा 27
टेन्स एंड फाइव यूनिट्स. इतर अशा पद्धतीने तुम्ही डिफरंट ब्रेकअप ऑफ नंबर लिहू शकता. म्हणजे हा नंबर जो आहे तो वेगळा. डिफरंट ब्रेकअप ऑफ नंबर म्हणजे काय, थोडक्यात साध्या सोप्या भाषेमध्ये, की हा जो नंबर आहे तुम्ही वेगळ्या पद्धतीने कशा पद्धतीने लिहू शकता. साधं सोपं आहे, 1000 म्हणजे 10 100 2000 2000 म्हणजे 20 100 3000 म्हणजे 50 50 100 60 100 60 100 प्लस 2 62 100 7 टेन्स अँड 5 युनिट्स. येत कक्षा. आता वेगळ्या पद्धतीने अजून बरोबर टेन्स मध्ये, आता याचं टेन्स मध्ये कन्वर्शन करताना 1000 म्हणजे 6200 चं टेन्स मध्ये कन्वर्शन करताना 627 टेन्स झाले. बरोबर आहे, म्हणजे याचं हे अशा पद्धतीने लिहायचंय, 627 टेन्स झाले आणि 5 युनिट्स. म्हणजे आपण अशा पद्धतीने हे लिहू शकतो. येतं लक्षात. अजून बघा, 6000 वेगळे काढले, 200 चे टेन्स मध्ये कन्वर्शन केलं 20 टेन्स प्लस 7 27 टेन्स आणि हे 5 म्हणजे 6027 टेन्स अँड 5 युनिट्स. येत लक्षात. नाही समजलं बर. बघा, 325 इन फिगर, आपण फिगर मध्ये अशा पद्धतीने लिहितो. बरोबर आहे, पुन्हा एकदा समजावून सांगतो, त्याच्यानंतर पुढे जाऊया. 325 मी अशा पद्धतीने लिहून झाल्यानंतर मी वेगळ्या पद्धतीने डिफरंट ब्रेकअप म्हणजे वेगळ्या संख्या चिन्हांमध्ये मी कसं लिहू शकतो हा नंबर, हे थोडक्यात तुम्हाला आहे. मग 325 युनिट्स मी राईट साइड लाईन ड्रॉ केली आणि लेफ्ट साईडला बघितलं, कुठला नंबर झाला 325. कुठल्या लाईन ड्रॉ केली आहे मी, युनिट्सला, म्हणजेच काय झालं, याचं युनिट्स मध्ये कन्वर्शन केलं, युनिट्स मध्ये रूपांतर केलं. बरोबर आहे, किती झाले 325 युनिट्स हे झालं. आता पुढे जाऊया, 325 मी नंबर लिहिलेला आहे, या 300 चे टेन्स मध्ये कन्वर्शन केलं, 300 म्हणजे 30 टेन्स प्लस 2 32 टेन्स अँड 5 युनिट्स. म्हणजे हाच नंबर मी वेगवेगळ्या पद्धतीने कसा लिहू शकतो याच्यामध्ये आपल्याला शिकायचं आहे. अजून बघा, मी काय केलं, 325 लिहून घेतले, मला वेगळ्या पद्धतीने लिहायचंय, मी काय करू शकतो, मी 300 केलं वेगळे केले, त्याच्यानंतर माझ्याकडे 25, मग मी काय केलं, टेन्स युनिट मध्ये कर, 110 मीन्स 10 युनिट्स, 210 म्हणजे 20 युनिट्स, 20 युनिट्स प्लस 5 युनिट्स किती झाले 25 युनिट्स, म्हणजे 325 युनिट्स. येतं लक्षात, समजतंय नक्की, व्हेरी गुड. आता अजून एक आपण रुपये पैसे मध्ये बघूया, रुपये पैशामध्ये तुमच्या लक्षात येईल की मी काय नंबर लिहिले, अशा पद्धतीने आपण कसं लिहू शकतो हे आपण नंतर लिहून घेऊया. पुढे अजून नेक्स्ट जे आहे ते आपण नंतर पुन्हा बघूया, पुढची उदाहरण 2. आपण मग अशी नंबर बघितली, बरोबर आहे, अगोदरच्या उदाहरणामध्ये नंबर बघितले, आता याच्यामध्ये रुपये मला द्यायचे, कोणाला तर तुम्हाला लवकर समजेल, रुपये द्यायचे आणि मला वेगळ्या पद्धतीने द्यायचे, कोणाजवळ आहेत वेगळी मुलं मी घेतली आणि त्या मुलांकडे मला असे पैसे मला वेगळ्या मुलांना द्यायचे असं सांगितलं त्यांना. मग एक मुलगा आहे त्याच्याकडे फक्त काय करायचं, 875 रुपीज आहेत आणि त्याला सांगितलं की मला 875 रुपीज द्या असं सांगितलं त्यांनी. मग हे कसं देणार तो, त्याच्याकडे 1 रुपीचे कॉइन आहे, 1 रुपीचे कॉइन म्हणजेच बघा, हे युनिट, युनिट म्हणजे 1 रुपीचे कॉइन, टेन्स म्हणजे 10 रुपीचे नोट्स आणि 100 म्हणजे
100 रुपीजचे नोट्स, बरोबर आहे. पण त्याच्याकडे हे सगळं मी लिहून घेतलंय, त्याच्याकडे हे नाहीये, 100 नोट्स नाहीये, 10 नोट्स नाहीये, फक्त 1 रुपीजचे कॉइन्स आहेत. 1 रुपीजचे कॉइन्स म्हणजे युनिट्स. मग मी काय करणार, या ठिकाणी मी या राईट साईडला, या नंबरच्या राईट साईडला, युनिटच्या राईट साईडला लाईन ड्रॉ करणार आणि लेफ्ट साईडला बघणार. लक्षात, कुठला नंबर झाला मी वर पुसून टाकतो, म्हणजे 110 प्रश्न येणार नाही तुम्हाला. कुठला नंबर झाला, 875 1 रुपी कॉइन. म्हणजेच 875 1 रुपीज कॉइन तो काय करणार आहे, देणार आहे. बरोबर आहे, येतं लक्षात. म्हणजे अशा पद्धतीने हे डिफरंट वे कसा लिहिला, 875 काय लिहिलं त्यांनी, दुसऱ्या मुलाला दिले त्याच्याकडे 1 रुपीचे कॉइन. दुसरा एक मुलगा आहे, त्याला ही मी अमाऊंट दिली, त्याच्याकडेच काय करायचं आहे, 1 रुपीचे कॉइन आहेत आणि 10 रुपीचे कॉइन आहेत. किती आहेत आपण बघूया, 875 रुपी मध्ये त्याच्याकडे 10 नोट्स आहेत. मग 10 नोट्स म्हणजे कुठे गेला, 10 कडे आपण राईट साईडला ड्रॉ करूया, लेफ्ट साईडला बघूया आणि 1 रुपीज म्हणजे अशा पद्धतीने ड्रॉ. बरोबर, म्हणजे 10 रुपीजचा नोट म्हणजे युनिट 10 100, 10 म्हणजे 10 रुपीजचा नोट. राईट साईडला मी लाईन ड्रॉ केली, लेफ्ट साईडला बघितलं, कुठला नंबर झाला, 87 10 रुपीज नोट्स अँड 1 रुपी कॉइन किती आहे, 5. बरोबर, 5 1 रुपी कॉइन्स, 1 रुपी कॉइन्स, हे लक्षात घ्या, येत लक्षात. थर्ड स्टुडंट आहे, त्याला त्याच्याकडे काही 100 रुपीजच्या नोट्स आहेत, काही 10 रुपीजच्या नोट्स आहेत आणि काही काय आहे, 1 रुपीच्या नोट्स आहेत. मग त्याच्याकडे बघा, 875 रुपीज कॉइन अमाऊंट दिली आहे, त्याच्याकडे 100 नोट्स पण आहेत, 10 पण आहेत आणि युनिट्सच्या पण आहेत. मग 100 नोट्स म्हणजे 100 10 पण आहेत आणि युनिट्सच्या पण आहेत. बघा, 100 किती नोट्स आहेत, 800 रुपीज नोट्स, 1000 रुपीज नोट्स, 710 रुपीज नोट अँड 5 1 रुपी कॉइन्स. येतं लक्षात. आता पुढे अजून एक नंबर आपण लिहिता येऊ शकतो, याचा 875. एक मुलगा, एक स्टुडंट असा आहे की त्याच्याकडे 100 रुपीजच्या नोट्स आहेत आणि बाकी सगळे 1 रुपीचे कॉइन्स आहेत. मग तो काय करणार, 100 म्हटल्यानंतर 100 रुपीज नोट्स, आणि 1 रुपी म्हणजे युनिट्स कडे आपण, युनिट 10 पर्यंत आपण लाईन ड्रॉ करूया. किती झाले, 75 1 रुपी कॉइन्स. म्हणजे बघा, अमाऊंट 875 आहे. मी स्टुडंट हा फर्स्ट स्टुडंट आहे, सेकंड स्टुडंट आहे, थर्ड स्टुडंट. मी थर्ड स्टुडंट कडे त्यांना अमाऊंट दिली आहे, त्याच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे कॉइन्स दिले, नोट्स दिल्या आणि त्या पद्धतीने त्यांनी मला काय केलं, अमाऊंट दिली. आता फर्स्ट याच्याकडे फक्त 1 रुपीचे कॉइन दिले होते, त्यांनी काय केलं, 875 1 रुपीचे कॉइन मला दिले, म्हणजे 875 1 रुपीचे कॉइन दिले. बरोबर आहे, म्हणजे युनिट मध्ये त्यांनी कन्वर्ट केलं, रुपीमध्ये 1 रुपीच्या कॉइन मध्ये त्यांनी काउंट केले 875 आणि मला दिले. नेक्स्ट स्टुडंट आहे, त्याला मी 875 रुपये दिले, त्याच्यामध्ये मी काय केलं, 10 रुपीच्या नोट्स दिल्या आणि 1 रुपीचे कॉइन दिले. आता 10 रुपीचे नोट्स दिल्यानंतर 10 रुपीचे त्यांनी काय केलं, 10 म्हटल्यानंतर त्यांनी
टेनच्या नोट्स काउंट करायला सुरुवात केली. त्याने काय केलं, 87 काय केल्या, 10 रुपीजच्या नोट्स त्याच्याकडे आहेत आणि 5 1 रुपीजचे पॉईंट्स, म्हणजे 87 10 रुपीजचे नोट्स आहेत आणि 5 1 रुपीजचे पॉईंट्स. म्हणजे असे करून त्यांनी 87 म्हणजे 870 रुपीज प्लस 875 रुपीज त्यांनी मला दिलेले, बरोबर आहे. थर्ड स्टुडंट आहे असं आहे, त्यांनी काय केलं, त्याच्याकडे मी काय केलं, 100 नोट दिल्या, 10 नोट दिल्या आणि 1 रुपीच्या नोट दिल्या. अशा पद्धतीने त्यांनी काय केलं, मला 800 नोट दिल्या, बरोबर आहे, 710 नोट दिल्यात आणि 5 1 रुपीचे पॉईंट दिलेत. अशी टोटल अमाऊंट मला 875 दिलेले आहे. नेक्स्ट स्टुडंट, अजून मी पुढचा स्टुडंट मी उभा केला, त्याला विचारलं, त्याच्याकडे ही अमाऊंट दिली, त्याच्याकडे 100 नोट दिली आणि बाकीचे सगळे पॉईंट मी 1 रुपीचे दिले. मग त्यांनी काय केलं, 100 नोट्स आहेत, किती नोट्स त्यांनी काउंट केल्या, 8 नोट्स आहेत, 100 8 नोट्स आहेत आणि 1 रुपीचे 1 रुपीज म्हणजे युनिट्स कडे त्यांनी काय केलं बघितलं आणि त्यांनी 75 युनिट्स मला म्हणजे पॉईंट 1 रुपीचे पॉईंट काउंट करून दिले, जे 800 प्लस 75 असे त्यांनी मला 875 रुपीज दिलेले आहे. समजते मी काय सांगितलं, नक्की सगळ्यांना समजते. बघ, 4312 रुपीज, आता 1000 रुपीजचे नोट नाहीये, बरोबर की नाही, म्हणून या ठिकाणी 1000 मी घेणार नाहीये, लक्षात घ्या. आता मी काय करणार, मी काही त्याच्याकडे स्टुडंट आहे, त्याच्याकडे मी काय केलं, मी पुन्हा स्टुडंटचं का एक्झाम्पल देतो, कारण तुम्ही स्टुडंट आहात, तुम्हाला लक्षात येणार लवकर. मी काही 100 नोट दिले, काही 1 नोट दिले, 10 नोट दिले आणि काही 1 रुपीचे नोट दिले, 1 रुपीचे पॉईंट दिले. मग 100 नोट म्हटल्यानंतर तो 100 राईट साईडला ड्रॉ करणार, लेफ्ट साईडला बघणार, किती झाले, 43 hundred रुपीज नोट्स, बरोबर आहे, 4300 रुपीज नोट्स. आता अजून तो काय करतो, 1 नोट आहे 10 रुपीजची, म्हणजेच 1 10 रुपीज नोट, आणि लास्ट आहे 2 1 रुपी कॉइन्स, बरोबर आहे. म्हणजे त्याच्याकडे काय होतं, 100 नोट्स होत्या, 10 नोट होती आणि युनिटची म्हणजे 1 रुपीचे पॉईंट. नेक्स्ट आपण आता हाच नंबर मी नेक्स्ट स्टुडंट उभा केला, त्याला त्याच्याकडे मी काही त्याच्याकडे फक्त मी 1 रुपीचे पॉईंट दिले. 1 रुपीचे पॉईंट म्हणजे तुम्ही कुठे करणार, युनिट म्हणजे 1 रुपीज, टेन्स म्हणजे 10 रुपीज, 100 म्हणजे 100 रुपीज, 1000 म्हणजे 1000 ची नोट पण नाही आहे, म्हणजे आपण 100 पर्यंतच जाऊया. त्याच्याकडे मी 1 रुपीचे पॉईंट दिले, त्याला सांगितलं ही 1 रुपीचे पॉईंट, त्याच्याकडे सगळे त्यांनी मला 1 रुपीज सगळे पॉईंट काउंट करून दिले, 4312 1 रुपी कॉइन. बरोबर आहे, जसं तुम्हाला क्वेश्चन विचारला जाईल त्या पद्धतीने तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. म्हणजे अशा पद्धतीने मी डिफरंट डिफरंट का सांगतो, तुम्हाला अशा पद्धतीने तो ब्रेकअप करता आला पाहिजे. आता मी पुढचा ना एखादा स्टुडंट घेतला, त्याला मी सांगितलं, त्याच्याकडे मी काय दिले, 10 रुपीजच्या नोट दिल्या आणि 1 रुपीजचे नोट दिले. पण 10 रुपीजच्या नोट म्हणजे तुम्ही कुठे करणार, टेन्स कडे, युनिट टेन्स. बघा इथे राईट साईडला बघा काय झालं, नंबर 431 10 रुपीज नोट, 10 रुपीज नोट्स, बरोबर आहे, आणि उरलं काय, 2 1 रुपी कॉइन. अजून एका पद्धतीने आपण अजून लिहू शकतो, तुम्ही लिहू शकता वेगळ्या पद्धतीने, पण तुम्ही लिहू शकता अजून कुठल्या वेगळ्या पद्धतीने, 1000 नाहीये, बरोबर आहे, 1000 नाही, ठीक आहे, एवढ्याच पद्धतीने आपण लिहू शकतो, वेगळा लिहू शकतो, पण आपण नको इथपर्यंत थांबूया, येतं लक्षात. अशा पद्धतीने आपण रुपये पैसेचे सुद्धा आपण काय करू, डिफरंट काय करू, ब्रेकअप करू शकतो, येतं लक्षात. अशा पद्धतीने तुम्ही काय करायचं आहे आणि नंतर होमवर्क करायचं, मी होमवर्क साठी नंबर देणार आहे, त्याचा तुम्ही डिफरंट टाईपने काय करायचं, ब्रेकअप लिहायचा आहे.
ओके होमवर्क हे लिहायचं नंतर होमवर्क लिहून घ्यायचं. अशा पद्धतीने होमवर्क जो आहे तो आपल्याला काय करायचं आहे कंप्लीट करायचं आहे. समजलं? ओके.